पिढ्यांपिढ्यांचा चालू असलेला हा सुरांचा प्रवास पंडित रामदास कामत आणि त्यांची नात दीपाली कामत. पंडितजी, त्यानंतर तुम्ही इतक्या भूमिका केल्या, म्हणजे 18 नाटकं तुम्ही संगीत रंगभूमीवर, 18 नाटकं केली रंगभूमीवर, बापरे बापरे, त्याच्यात वेगवेगळ्या तऱ्हेच्या भूमिका तुम्ही केल्यात आणि त्यानिमित्तानं आम्हाला छान छान नाट्यपदही मिळाली जे आतापर्यंत सगळीजण गात आहेत. म्हणजे यातली तुमची आवडती भूमिका कुठली विचारलं तर काय सांगाल? मी सगळ्यात माझी नवीन नाटकापैकी माझी भूमिका कचाची भूमिका, म्हणजे ययाती आणि देवयानी नाटकातली भूमिका ती मला खूप आवडते, अतिशय आवडते. कारण त्याची भाषा चांगली आहे, भूमिका चांगली आहे आणि त्याचं आविष्कार मी चांगल्या तऱ्हेने केला असं मला वाटतं. आणि त्याच्यात गाणी खूप चांगली आहेत, ती खूप मला गाणी आवडतात त्याच्यात. बरोबर. या बरोबरीनं तुम्ही भक्ती संगीताला जवळ केलं, त्यावेळेला तुम्ही भावगीतांचं एक वेगळं नवीन युग आणलं, म्हणजे निर्गुणाचे भेटी ते गाणं आहे किंवा अनेक भावगीतं, यामध्ये जो सूर पक्का किंवा गोड गळाठळ या सगळ्याचं भान कसं ठेवत गेलात? म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की रंगभूमीवर गाणारा नट कदाचित मैफिली व्यवस्थित करू शकत नाही किंवा भावगीतांना न्याय देऊ शकत नाही, पण याला जोरदार छेद म्हणजे तुमचं गाणं. नाही, त्याकरता मी सांगतो तुम्हाला स्मिताताई की गाणं गाताना त्याचं भाव लक्षात घ्यायला पाहिजे, भावना लक्षात घ्यायला पाहिजे. मी नुसतं गाणं नाही गात होतो, मी गायकी गात होतो आणि त्याच्या भावना गात होतो, त्या गाण्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तर त्याप्रमाणे मी गातो. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. प्रेम वरदान, अगदी जोर कस गायचं म्हणजे, पण ते गाण्याला तसं नाही. हे गाणं म्हणताना त्याची भावना घ्यायला पाहिजे. तो तिला कच देवयानीला प्रेमाचं महत्व समजावून सांगतो की असं तू प्रेमानं वाघ सगळ्याचे म्हणतो, मग कसं म्हणायला पाहिजे? प्रेम वरदान स्मर सदा, प्रेम वरदान स्मर सदा असे भवा. वरदान प्रेम वरदान, म्हणजे तो भाव आणि भावना लक्षात घेऊनच गाणं मी म्हणतो. भावगीत घ्या, भक्तिगीत घ्या, मी तो भाव घेऊनच मी गाणं गातो. पंडित जी, मला या निमित्तानं कविवर्य गंगाधर म्हांबरे आपल्यामध्ये आज नाही आहेत, पण त्यांनी एक सांगितलेली आम्हाला आठवण खूप आता आठवते मुद्दाम. ना साहवे विराणे हे जे गाणं आहे की रामायणात का आली, ते गाणं जे आहे त्याची एक आठवण तुमच्याकडे खूप छान आहे आणि त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट त्या गाण्याला दिल्या होत्या. ते गाणं असं आहे, ना साहवे विराणे, ना साहवे विराणे, सौख्यात गायलेली रामायणात माझा, रामायणात माझा सीता कशा समाली, ना साहवे विराणी. हे भावगीत मी गायलो, मला गंगाधर म्हांबरेचा फोन आला मला त्यावेळी. रामदास म्हणाले, हे तुमचं गाणं ऐकून माझ्या एका मित्रांनी गाणं ऐकलं म्हणाले, आणि त्यांचा मला फोन आला की तुमचं गाणं मला आवडलं, की माझा आणि माझ्या बायकोचा दुरावा झाला होता, आम्ही त्याला आणायला चाललो म्हणायला लागले. मला एवढं डोळ्याचं पाणी आलं माझ्या त्यावेळी. अरे म्हणजे गाणं काय करू शकतं, हे एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर बरोबर. आणि मी म्हणून मी कुठचंही गाणं गाताना त्याची जी भावना आहे त्या मुळाशी जात होतो. भावगीत घ्या, भक्तिगीत घ्या, नाटकाचं पद कुठे मुळाशी जाऊन गात होतो. बरोबर बरोबर. त्या क्रूर लाल ज्वाळा हे गाणं आहे की मुळातच आधी गीतामध्ये त्या क्रूर लाल ज्वाळा इतके अवघड शब्द असताना तुम्ही ते इतकं या लिलया पेललेलं आहेत, बुवा ही काय जादू असते सुरांची सांगतो. त्या क्रूर लाल ज्वाळा आवर्त त्यात सुटले, वणव्यात बाग जळला आता गुलाब कुठले, त्या क्रूर लाल ज्वाळा आवर्त त्यात सुटले. बाप रे, त्या सगळ्याचा भावार्थ पूर्णपणे दीपाली आपल्यापर्यंत पोहोचतो. दीपाली, ही अशी सगळी गाणी गायल्यानंतर खरंच आपल्याला वाटतं ना की हे आपल्याला जमणार आहे का ग? खरंच तू काय सांगशील, तू तर गायिका पण आहेस. नाही, मला
एवढं म्हणजे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं की आपण आत्मा म्हणजे आता त्यांनी जसं सांगितलं गाण्याचा आत्मा म्हणजे पहिलं ते मला म्हणतात की सूर ताल लय हे आहेच पण आत्मा गाण्याचा आत्मा शोध आणि तो आत्मा गा ते गाणं पोचलं पाहिजे दुसऱ्या माणसापर्यंत. मी जर काय गायले तर तुम्हाला ते इट शुड रीच अ हार्ट क्या बात आहे हृदयापर्यंत हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे बरोबर म्हणून ते म्हणतात ना हृदय जरा हा बोध खरा नेहमीच म्हणत आहे. बुवा या पद्धतीने तुम्ही भक्ती संगीतालाही एक वेगळं असं रूप दिलं म्हणजे अगदी परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एक सोपा मार्ग तुम्ही आम्हाला करून दिलात ती म्हणजे तुमची गाणी. अनेक सगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून आज तुमच्या गाण्यांनी पहाट होते आणि एक दिवस आमचा खूप सुंदर होता. त्या भक्ती संगीतामधला जो सुरांचा एक तो आत्मा असतो तो काय असतो सांगा. सांगतो तुम्हाला त्यावेळी मला यशवंत देवाने बोलवलं नानासाहेब ते म्हणले की मला चार गाणी करायची तुम्ही कराल का. म्हटलं करतो तर त्याने मला चार चाली दिल्या आणि ती गाणी मी गायलो तुम्हाला एक त्यातलं गाणं म्हणून दाखवतो. निर्गुणाते भेटी आलो सगुणा संगे निर्गुणाते भेटी आलो सगुणा संगे तव धालो प्रसंगी तव धालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. हे गाणं एक भक्तिगीत आहे अशी चार गाणी त्यांना मला दिली होती. पंडितजी आज असा हा सगळा सुरांचा माहोल तुम्ही स्वतः इथे आलेला आणि आमचा हा सगळा कार्यक्रम इतका सुरांनी भरावून टाकलात पुनीत केलात पण आरोग्याची पूर्ण काळजी घ्या आणि उत्तम पिढी घडवा दीपाली सारखी आणि अनेक चांगल्या आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला फार आनंद झालाय तुम्ही आलात. पण मला वाटतं दीपाली नव्या पिढीची तू ही नवी वारसदार आहेस तर मला वाटतं तुझ्या हे आदिमा आणि हे अंतिमा ह्या आजोबांच्या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सांगता करेल आणि हे गाणं मी त्यांनाच डेडिकेट करेन कारण आदिमा अंतिमा म्हणजे देव बरोबर आणि फॉर मी ही इज लाईक अ गॉड. नाही तूच नाही तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुझ्या गळ्यात त्यांना हे आम्ही डेडिकेट करतो. डेफिनेटली हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा जे वांछिले जे तू दिले जे वांछिले ते तू हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. दीपाली तुला खूप खूप शुभेच्छा. त्याच कलेबरोबरच तू बुद्धीचीही सेवा करतेस कंपनी सेक्रेटरी होऊ घालतेस यासाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि पंडितजी तुम्हा सगळ्या रसिकांच्या वतीनं मी